नमस्कार, मी निधी सुनील सुने. मी 8वे अ मधील विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल काही सांगणार आहे. माहिती ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. तर सर्वप्रथम झाशीची राणी यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर आहे. या 19व्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या आणि त्यांचे मूळ नाव मणिकर्णिका असे होते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 साली आई भागीरथीबाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला. राणी लक्ष्मीबाई या धोरणी, चतुर, शूर, थोर, कर्तव्य व नेतृत्व असणाऱ्या होत्या. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या समाजात त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वापरण्याचे ठरवले. 1842 त्यांचा विवाह झाला झाशी संस्थेचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी. गंगाधरराव नेवाळकर यांना आणि लक्ष्मीबाई यांना मुलगा पण झाला, पण 3 महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. पण त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांचं नाव दामोदर असे ठेवले. पण इंग्रजांनी दत्तक वारसा नामंजूर झाल्यावर त्यांना झाशी हे राज्य खलास केले. त्यावेळी लक्ष्मीबाई मैं मेरी झाशी नहीं दूंगी से ठणकावून सांगितले. 1857 मध्ये लक्ष्मीबाई यांना नानासाहेब पेशवा तात्या टोपे यांच्या मदतीने इंग्रजाविरुद्ध लढा मिळाला. नमस्ते, माझे शब्द पूर्ण झाले. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा.